रत्नागिरीच्या निसर्ग सौंदर्यासोबत आता समुद्रातील विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. दापोलीमध्ये डॉल्फिनचे दर्शन घडावे यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्र सफर करतात आणि लांबूनच डॉल्फिनच्या समुद्री कसरती पाहण्याचा आनंद घेतात. दापोली पाठोपाठ जयगड आणि आता भारतीय समुद्रातही मोठ्या प्रमाणात डॉल्फिन माशाचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरी शहराजवळील भारतीय समुद्रात डॉल्फिनची झुंड दिसून आली आहे. जिल्ह्याच्या सागर किनाऱ्यावर डॉल्फिनला असुरक्षित वाटेल असे काही नाही, त्यामुळे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचा वावर दिसत आहे. पर्यटकांना ही एक पर्वणी असून पर्यटन वाढीला याचा मोठा फायदा होणार आहे, मात्र त्या अनुषंगाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील छायाचित्रकार सुप्रियांतो खवळे यांनी डॉल्फिनच्या झुंडीचा हा ड्रोन शॉट घेतला आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.